नमस्कार मित्रांनो आज सहा जून आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये आज ढगाळ वातावरण बघायला मिळेल कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे तसेच कोणत्या भागातील कमी होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे एकदम कमी वेळाची अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा पुढे जाण्यापूर्वी छोटीशी विनंती करतो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र आता सध्याच्या स्थितीला आपल्याला बघायला मिळत आहे याची तीव्रता वाढून तीव्र कमी बात कमी दाबामध्ये याचे रूपांतर झालेले आहे याचे लवकरच चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे जे काही अरबी समुद्रालगतचे मासेमारी करणारे लोक आहेत त्यांना खोल समुद्रात जाण्याचा न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे तसेच ज्या काही बोट्या आहेत त्या बाहेर काढण्यात आलेल्या आहेत कारण की याची चक्रीवादळात रूपांतर होण्याची लवकरच शक्यता आहे तर मित्रांनो आज महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये दुपारनंतर पावसाचे वातावरण निर्माण होईल तर काही भागामध्ये जोरदार वाऱ्यासह आजही पावसाची शक्यता आहे राज्यात पूर्व पावसाला पोषक हवामान झाल्याने उन्हाचा चटका काहीसा कमी होताना बघायला मिळत आहे दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात आजही काही भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी जोरदार वारे बघायला मिळण्याची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी आज राज्यात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागाने देखील वर्तवला आहे अरबी समुद्राच्या आग्नेय भागात आज चक्रकार वारे स्थिती तयार होण्याची शक्यता आहे तयार झालेली आहे या चक्रकार वाऱ्याच्या प्रभावामुळे याची तीव्र कमी दाबात रूपांतर होऊन चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे तर आता सध्याच्या स्थितीला मित्रांनो आज सहा जून आता दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी सकाळपासूनच पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये विखुरल्या स्वरूपात पावसाचे वातावरण सकाळपासूनच बघायला मिळेल उत्तर कोकणात तुरळक भागामध्ये विखुरल्या स्वरूपात पावसाचे पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर काही ठिकाणी हलक्या पावसाची हजेरी देखील बघायला मिळेल दुपारी आणि दुपारनंतर काही ठिकाणी पावसाचा प्रभाव आहे तो आज वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किन बघू शकता नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे काही भागामध्ये मध्ये हा पाऊस जोरदार वाऱ्यास बघायला मिळेल तुरळक परिसरामध्ये विजांचा कडकडाट देखील परिसरा या परिसरामध्ये बघायला मिळण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त जुन्नर खेड पुणे खोपोली हा जो परिसर आहे या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण दुपारनंतर बघायला मिळेल सर्वत्र हा पाऊस बघायला मिळणार नाही ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे वातावरण बऱ्याच भागामध्ये निर्माण होताना दुपारनंतर बघायला मिळेल पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील मित्रांनो आज पाऊस पडण्याची शक्यता आहे हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे फार काही जोरदार पाऊस नाही परंतु या पावसामध्ये काही ठिकाणी जोरदार वारे देखील बघायला मिळतील काही ठिकाणी मेघगर्जना तर तुरळक भागामध्ये विजांचा कडकडाट देखील बघायला मिळू शकतो पुणे पुण्याच्या आसपासचा परिसर आहे सातारा सांगली आणि कोल्हापूर या परिसरामध्ये पावसाचा प्रभाव आज जरी कमी असला तरी पण एकदम कडेचा जो काही कोकणालगतचा भाग आहे या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो आज मराठवाड्यात पावसाची शक्यता नाही आहे तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन हलक्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही मुख्यते करून हा उत्तरी परिसर सिल्लोड कन्नड वगैरे येथे वैजापूर या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे एकदम कमी ठिकाणी पाऊस बघायला मिळेल बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता नाही बरोबर बऱ्याच भागामध्ये बारे उष्ण आणि दमट वातावरण बघायला मिळेल तसेच उन्हाचा चटका या भागामध्ये जरी थोडाफार कमी झाला तरी पण ब बहुतांश भागामध्ये सदोतीस अंशाच्या पुढेच तापमान राहण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव उष्ण आणि कोरडं दमट वातावरण बघायला मिळू शकते तसेच अमरावती भाग अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर नागपूर विभाग नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर तरी पण स्थानिक वातावरण निर्माण होऊन एखाद्या ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पंधरा वीस मिनिटापर्यंत होऊ शकतो ही गोष्ट लक्षात द्या शिवती मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक नक्की करा लाईक करायला विसरू नका आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद